नमस्कार गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मिरचीच्या देठापासून चटणी। ही चटणी आपण मिरचीच्या देठापासून करणार आहोत। आपण मिरच्याचा मसाला करतो, तेव्हा ज्या देठा निघतात ना त्या देठापासून चटणी करतात। आमच्या घरी आमच्या आई आजी वगैरे हे चटणी याची चटणी करतात। त्यासाठी आपण एक वाटी देठ घेतले, स्वच्छ पुसून घेतलेले आहेत देठ। अर्धी वाटी जवस घेतले, हे कारळे घेतले, त्याला इथे खुरसणी किंवा मग काळे तीळ म्हणतात। लसूण घेतलेला आहे आपण थोडासा, त्याच्यामध्ये जवस पडले कारळे पडले, लसूण घेतलेला आहे थोडासा, अर्धा एक गड्डा लसूण आहे एक किंवा अर्धा, आणि मीठ घेतलेलं आहे चवीनुसार। आता आपण तीळ भाजून घ्या, पहिले मिरची भाजून घेणार आहोत। आणि मिरची झाली की लगेच तीळ हे भाजून घेणार आहोत, कारळे किंवा खुरसणी। आपण मिरची मध्ये आता आपली लसूण पेस्ट टाकणार आहोत, आपण मोठं मीठ टाकणार आहोत आणि हे वाटून घेणार आहोत। हे वाटून झालं की आपण कारळे वाटून घेणार आहोत। आपण मीठ मसाला घेणार टाकणार आहोत। मसाला तुमच्या तिखटाप्रमाणे टाकायचा आहे, जास्त टाकायचं नाही कारण की मिरच्यांची देठ पण तिखट आहेत। आणि थोडंसं जिरं टाकायचं आहे आपलं, जिरं आपलं भाजायचं राहिलं, थोडंसं जिरं टाकायचं आणि सगळं वाटून घ्यायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे तयार आहे आपल्या सुक्या लाल मिरचीच्या देठाची चटणी।